नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या गुड मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। मी आहे विलास साडे। 2024 विधानसभा निवडणुकीचं नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता। नांदेड जिल्ह्यातील अति दुर्गम डोंगराळ आदिवासी बहुल भाग असलेल्या किनवट आणि माहूर विधानसभा मतदारसंघामध्ये आज शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी आपलं नामनिर्देशन पत्र दाखल केलं। यावेळेस त्यांनी जोरदार असं शक्तीप्रदर्शनही केलं। किनवट माहूर तालुक्यातील अनेक वाडी तांड्याहून गावाहून त्यांचे समर्थक या किनवट शहराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। या अद्भुत आणि ऐतिहासिक अशा शक्ती प्रदर्शनाला किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातील अनेक गावातून हजारो लोक आज किनवट येथे पोहोचले होते। माजी आमदार प्रदीप नाईक यांनी या दुर्गम आदिवासी डोंगराळ विधानसभा मतदारसंघाचं सातत्याने 3 वेळा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केलं। त्यांच्या 15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी या भागामध्ये अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या। विशेषतः पैनगंगा नदीवर साखळी बंधारे बांधले, त्यामुळे या भागामध्ये जलक्रांतीतून हरित क्रांती झाली। या भागातील शेतकरी सुखावला। 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये चौथ्यांदा आमदार होण्याची संधी हुकली आणि या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार भीमराव केराम यांना मिळाली। माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या पराभवाचं शैल्य आजही मतदारांना पोचत आहे, म्हणून 2024 या विधानसभा निवडणुकीमध्ये नायकांना पुन्हा एकदा चौथ्यांदा मताधिक्याने निवडून आणायचं असा निर्धार मतदारांनी केलेला आहे। किनवट शहरातील शक्ती प्रदर्शनाची ही काही ड्रोन दृश्य डीटी न्यूज मराठीने घेतली आहे, ज्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसेल की नायकाच्या समर्थनामध्ये हजारो लोक मतदारसंघातील कानाकोपऱ्यातून किनवट शहरामध्ये पोहोचले आहेत। 15 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये नाईक साहेबांनी सर्व जाती धर्मातील कार्यकर्त्यांची जोडणी केली, म्हणून त्यांचा मोठा चाहता वर्ग या विधानसभा मतदारसंघातील कानाकोपऱ्यामध्ये आहे। 2024 या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडून आणायचं असा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे। सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेता बनविणारा कारखाना म्हणून नाईक साहेबांकडे बघितलं जातं। पंकज जयस्वाल सह ब्यूरो रिपोर्ट डीटी न्यूज मराठी नांदेड। राष्ट्रवादीची तू तारी साऱ्या महाराष्ट्रामध्ये वाजणार हाय, शरद पवार साहेबांची तू तारी साऱ्या महाराष्ट्रामध्ये गाजणार आहे। डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी।